या सगळ्या घडामोडी राज्यात घडत असताना दिल्लीत एक महत्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे, जी राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. तर बैठकीच्या अध्यक्षस्थानी शरद पवार असणार आहे. बैठकीत मोठमोठे नेत्यांची उपस्थिती असणार असल्याची माहिती आहे. यावर बैठकीत निर्णयाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पक्षाचा प्रभारी कोण असणार यावर निर्णय होणार आहे. कायदेशीर बाजू भक्कम करण्याचा पवारांचा आता प्रयत्न असणार आहे. तर दिल्लीत उद्या राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक आहे आणि या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शरद पवार असणार आहे. बैठकीत मोठे निर्णय होण्याची शक्यता ही वर्तवली जाते. तर राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता राष्ट्रीय राजकारणी कार्यकारिणीमध्ये काय नेमके बदल होणार हे पाहावं लागेल. काय नेमके आदेश पवारांकडून दिले जातील या सगळ्या कार्यकर्त्यांना ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही बैठक बोलावलेली आहे. आपल्याला माहिती काही दिवसापूर्वीच ही बैठक झाली होती आणि त्यामध्ये सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. प्रफुल्ल पटेल हे अजित पवार गटासोबत बाहेर पडले. आणि या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अजय धनजे यांच्याकडून. अजय, राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक होतीये, काय नेमकं कारण आहे, या बैठकीचं काय नेमकी चर्चा होऊ शकते? स्वाती, खरं तर अजित पवार यांच्या बंदानंतर राष्ट्रवादीमध्ये जी काही चर्चा सुरू आहे की पुढचा सक्सेसर राष्ट्रवादी कोण पुढे नेणार यावर चर्चा आणि वाद सुरू असताना शरद पवार यांनी मात्र नवी दिल्लीमध्ये जे राष्ट्रवादीचं कार्यालय आहे तिथं कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आलेली आहे. अजित पवारांच्या गटाचा दावा आहे की कार्यकारिणी ही आमच्या सोबत आहे, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतोय. आणि जे काही कार्यकारी अध्यक्ष आहेत, दोन अध्यक्ष नेमण्यात आले होते एक राष्ट्रवादीच्या मागच्या कार्यकारिणीमध्ये, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे. प्रफुल्ल पटेल जे कार्यकारी अध्यक्ष होते ते दिल्लीच्या ऑफिसचा पूर्ण कार्यभार सांभाळत होते राष्ट्रवादीच्या, परंतु सोनिया दुहान ज्या काही पदाधिकारी आहेत यांनी तिथून त्यांचा फोटो हटवला. त्यानंतर एकूणच शरद पवारांच्या गटाने राष्ट्रवादीच्या नवी दिल्लीतील कार्यालयावर कब्जा घेतला, ताबा घेतला. आणि त्यानंतर उद्या देशभरात जो राष्ट्रवादी पार्टीचे जे काय नेते पदाधिकारी आहेत, नागालँड असतील, वेगवेगळ्या राज्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार, अगदी त्यामुळे राज्यातली परिस्थिती आहे. आणि आता राष्ट्रवादी राष्ट्रीय पातळीवर कशी असणार आहे त्यामध्ये काही बदल होत आहेत का हे देखील या बैठकीत ठरणार आहे. अजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेसची ही महत्वाची बैठक होती आहे ज्यामध्ये राष्ट्रवादीचा पुढचा प्रभारी कोण असेल यावर निर्णय घेण्यात येईल. अर्थात सध्या सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आहेत, मात्र काही बदल अपेक्षित आहेत.